गुणवंताचा नशिबी येतो कधी चुकीने कलंक काळा, गुणवंताचा नशिबी येतो कधी चुकीने कलंक काळा, भलेपणाची शिकवण देते कैद्यासाठी बंदीशाळा, 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 बंदीशाळा। संगमनेरच्या लिनियर फिल्म्सच्या वतीनं दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झालेल्या बंदीशाळा या मालिकेला महाराष्ट्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारासाठी 3 नामांकनं मिळाली आहेत। मुंबई येथे नुकत्याच जाहीर झालेल्या चित्रपट मालिका नाट्य यादीत ही नामांकनं जाहीर झाली आहे। मालिका विभागात बंदीशाळेला लक्ष्यवेधी मालिका तर सर्वोत्कृष्ट अभिनेता बाळधुरी आणि सर्वोत्कृष्ट कॅमेरामन दिनेश चटाणकर अशी ही 3 नामांकनं जाहीर झाली आहेत। याविषयी मालिकेचे वसंत बंदावणे यांनी माहिती दिली आहे। कारागृह म्हणजे गुन्हेगारांचे जग। केलेल्या गुन्ह्याची सजा भोगण्यासाठी लोक या ठिकाणी येतात, पण कोणतीच आई माझा मुलगा गुन्हेगार होऊ दे म्हणून देवाला नवस करत नाही। मग लोक असे का वागतात, गुन्हे का करतात माणसं? याच्या कारणांचा शोध घेतला असता 4 स आपल्या निदर्शनाला येतात। सत्ता, संपत्ती, सूड आणि स्त्री असे ते 4 स आहेत। पण जन्मानं कोणीच गुन्हेगार नसतं। परिस्थिती हाताबाहेर गेली की ती बदलण्यासाठी माणसं कायदा हातात घेतात आणि गुन्हा करून बसतात। अर्थात कुणीही आयुष्यभर सज्जन वा दुर्जन असत नाही। दया, परोपकार ह्या माणसाच्या मूळ प्रेरणा आहेत। गुन्हेगारातही त्या असतात। कारागृहात असे अनेक बंदी आहेत की ज्यांनी संधी मिळताच आपलं माणूसपण सिद्ध केलं। या पुरस्काराचं वितरण मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात 29 एप्रिल रोजी होणार आहे। वृत्त संकलन विभाग, सी मूवीज अँड न्यूज, संगमनेट। घडू नये ते घडून जाते पस्ताव्याची येते पाळी, गुन्हेगारीचा शिक्का पडतो अविचाराने कधी कपाळी, इथली चतुर दुनिया जात अडकतो माणूस भोळा, भलेपणाची शिकवण देते कैद्यासाठी बंदीशाळा, 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 बंदीशाळा।